रात्रीचं जेवण हे झोपण्याच्या अगोदर 2 तास करा आणि झोपताना 1 कप उमट दूध प्या. दुपारी शक्य असेल ताक प्या. एवढं सगळं लक्षात राहिल्याने 3 वाक्य लक्षात ठेवा. जे कच्च खाता येईल ते शिजवू नका, शिजवून खाता येईल ते तळू नका आणि तळलेले पदार्थ खाऊ नका. संपला आहार है ना. आता आपण बघणार आहोत की मगाशी आपण एक अर्धवट विषय सोडला की स्ट्रेस कमी करण्यासाठी 3 मार्ग बघितले है ना. मगाशी निद्रा, गोल बसून जेवण, मन मोठं ठेवणं, चौथा मार्ग तो आहे हास्य. हसण्यामुळे हृदयाचे स्नायू लवचिक होतात. हसण्यामुळे ऑटोमॅटिक प्रॉब्लेम कमी होतात. हसणे ही अशी संपत्ती आहे की हवी तशी, हवी तिथे, हवी तेव्हा तुम्ही उघडू शकता. हसण्याला तर मित्रमंडळ मोठं असतं, जास्त हसलं तर पोट दुखतं. हसण्याचा संबंध पचनाशी आहे, तुम्ही हसलं पाहिजे. आता तुम्ही सगळे फार चांगला हसताय. यशोदामध्ये अति वरिष्ठ अधिकाऱ्यांची ट्रेनिंग घेताना मला फार टेन्शन येतो. हसत नाही, विनोद केला तरी हसत. चुकून एखादा हसला की त्याच्याकडे बघतो. हसले पाहिजे. हसण्याचे एवढे फायदे आहेत म्हणून जगात हास्य क्लब आहेत ना. सकाळी सकाळी त्या गार्डनमध्ये ज्येष्ठ नागरिक एकत्र येतात. त्यांचा एक लीडर असतो, तो म्हणतो 1, 2, 3 आणि सगळेचे सगळे कारण नसताना विनाकारण मोठमोठ्याने हसतात. किती फायदा होत असेल होत असेल, पण बाहेरून बघणारे खरं खुरा असतात. खरं खुरं असणं गरजेचं आहे. पण ज्येष्ठ नागरिक जे हसतात त्याच्यामुळे चेहऱ्यावर लवकर सुरकुते पडत नाही. ज्येष्ठ नागरिकांबद्दल आम्हाला फार आदर आहे. देशमुख साहेब आणि मी संपूर्ण महाराष्ट्रात ज्येष्ठासाठी ट्रेनिंग प्रोग्राम देतो. व शासनाचा कार्यक्रम आहे. सकाळी ज्येष्ठ नागरिकांना जमा करायचं, त्यांना चहा, नाश्ता, हॉलचं भाडं, जेवण, लेखन, वाचन, साहित्य सगळं देऊन संध्याकाळी वाटेला लावायचे आणि त्याच्यासाठी जी बिलं ताबडतोब दिली जातं असं शासनाचा कार्यक्रम आहे. कधी देशमुख साहेबांचा फोन घेऊन त्यांना तुम्ही फोन करू शकता. तुमच्या एरियामध्ये 100 दीडशे लोक जमा केले तर ते सगळं करता येईल आपल्याला. पुढे आपण जाणार ज्येष्ठांबद्दल फार आदर. पण त्यांचे ट्रेनिंग देताना मी सांगतो की तुम्ही सकाळी उठून फिरायला जाता चांगली गोष्ट आहे. शक्यतो वाकडी काठी घेऊन जाऊ नका. गेलात तर त्याचा उपयोग फक्त टेकण्यासाठीच करा. दुसऱ्याच्या कंपाऊंड मधल्या फुलांच्या झाडाच्या फांद्या वाकून ती फुलं तोडून प्लॅस्टिक पिशवीत भरून देवाच्या डोक्यावर टाकू नका. बघा ना तुम्ही सकाळी एक म्हातारा झाड हलवतंय, दुसरं म्हणून तिसरा लांबून बघतो तू 6 ला आला काय उद्या 5:30 येतो. चौथ्या गॅलरी थरतर त्या रात्री तो झाडाखाली झोपतो. काय गरज आहे. विकत फुलं आणली फ्रीज मध्ये ठेवली तर महिनाभर देवाला वाहून एवढा लांब गजरा म्हातारीसाठी सेपरेट तयार होईल का. पण ज्येष्ठ नागरिकांबद्दल आपल्याला नितांत आदर असल्यामुळे वाईट बोलायचं नाही. या मुलींनी मला सांगायचं, एसटीमधून बसमधून प्रवास करण्याची कधी वेळ आली तरुण मुलाच्या शेजारी बसा. त्याला नीट बस म्हणलं तो नीटच बसला. म्हातारा नीट बसण्याची गॅरंटी नाही. गप बसणार नाही. मुली कुठं जायचंय, गाव कुठलं, पोर किती आणि काय आपलं हंपिकीट आपण गप पडायला काय. पण ज्येष्ठ नागरिकांबद्दल आपल्याला नितांत आदर असल्यामुळे आपल्याला वाईट बोलायचं. हास्य तुमच्या लक्षात आलं. हसण्यामुळे ध्यानाची अनुभूती येते. पाहूया आपण सगळ्यांनी एक प्रयोग करून सगळ्यांनी करायचं. ह हे अक्षर एका पाठवून म्हणा. ह मीटिंग चालू आहे, वरिष्ठ आलेले आहे, झापाझापी चालू आहे.
काय झालं ही अहो कसं ते म्हणलं आज पहिल्यांदा ढोसून आले मला आणि म्हणून हे हसण्यासाठी तुम्हाला मित्रमंडळ असतात जीवाभावाची मैत्री असली पाहिजे निस्वार्थ मैत्री असली पाहिजे आपल्या शाळेतला मित्र अनेक वर्षांनी भेटला त्याच्या गप्पा सुरू द्या आपण त्या काळात जातो आपलं लहानपण तुम्ही आठवा आपल्या आईवडिलांनी आपल्याला किती स्ट्रॉंग केले ते बघा किती स्ट्रॉंग केले मी तुम्हाला सांगतो तुम्ही लहान असताना तुम्हाला जर का नवीन पेन हवं असेल तर वडील काय सांगायचे कधी देतो पगार झाल्यावर पुढच्या महिन्यात येणार आहे एक महिना तुम्ही वाट पाहिजे तुम्ही पेशंट डेव्हलप झाले चप्पल तुटली हातात घेऊन शाळेत गेलेला आहात नवीन कपडे पाहिजे वडील सांगितलं दसऱ्याला देतो वाट पाहण्यात तुमचे पेशंट डेव्हलप केले ताई वडिलांनी आणि म्हणून एवढे स्ट्रॉंग तुम्ही आहात आता जी लहान मुलं आहेत त्यांचे पेशंट डेव्हलप होऊ दिले नाहीत आपण तो मुलगा म्हणतो मला बूट पाहिजे कपडे घाला ताबडतोब त्याला दिलं वाट पाहण्याचा आनंदला माहित नाही त्याची बस कधी चुकली नाही तुम्ही लहान असताना आईला जर सांगितलं की आई मला ही भाजी आवडत नाही आई म्हणायची खाऊ नकोस उपाशी राहा हा एवढ्या ह्यांनी कडक बनवलंय आपल्याला सगळ्यांना ह्या पिढीला आपण कडक नाही बनवत तुला हे पाहिजे नको मॅगी देऊ नको दोन कानाखाले वाजव बरोबर ते ओके होते मला 25,000 मोबाईल पाहिजे नाही तर मी निघून जाईल जा म्हणून निघून कुठं जात नाही कुणी मोकळं नाही घ्यायला पहिल्या दिवसापासून शाळेत मी जात नाही उपाशी ठेवायचं हे असं केलं तरच ती पिढी स्ट्रॉंग होणार आहे अत्यंत दुबळी पिढी जी तयार केली त्याला बरेचसे जबाबदार आपण आहोत शाळा पण आहे शाळेतून त्याला यायला गाडी तिकडे जायला गाडी दोन दोन तीन तीन शिकवण्या आणि मग घरातील सेपरेट रूम त्याच्या माझ्या रूम मध्ये आलं कोणी चालत नाही पारदर्शी राहू आता पारदर्शी चालेल ना परत तसं आपण राहू पारदर्शी कोणाचा मोबाईल लॉक नाही मुलांचा आहे ना आपला नाही चालेल का आपल्या ठेवायचं बंद करून झालं की बंद करून ते पोरा लावू देतो आणि म्हणून या मुलं पिढीला आपण हे केलं पाहिजे एक लक्षात घ्या तुम्हाला